Hello students, good morning all of you. In the last lecture on Google Meet, we have already discussed about the inflorescence. Okay, definition of inflorescence. So what is the definition of inflorescence? It is the arrangement of flower on floral axis. Okay, it is known as the inflorescence. Or the another definition, specialized branch which bears the cluster of flower. Or it is a specialized branch which bears cluster of flower, okay, here definition upon magchya vesas pahile, inflorescence means the arrangement of flower on floral axis, or it is a specialized branch which bears the cluster of the flower. Okay, so the axis of the inflorescence is known as the rachis. Okay, on that the flowers are present. The stalk of the flower is known as the pedicel. Okay, it is known as the pedicel. So in the last lecture we already discussed about the flow chart, or we already discussed about the flow chart of the inflorescence. Okay, inflorescence of flow chart apan tya tikani kadlela hota. Aaj apan ata ite flow chart parat kadnar nahi. Apan ya tikani fakt kay pahile hota, flow chart kadun racemose, cymose and special type. Tyachyamadhye apan racemose che je type ahe, the rach, the first racemose, apan ha thoda sa review tya tikani ghetoy. रेसिमोज. ओके, सो द रेसिमोज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर रेसिमोजचे आपण कॅरेक्टर कुठले पाहिलं होतं, तर या ठिकाणी ग्रोथ इट इज इनडिटर्मिनेट. ओके, इनडिटर्मिनेट ग्रोथ. इनडिटर्मिनेट ग्रोथ, इनडिटर्मिनेट म्हणजे या ठिकाणी आपण अनलिमिटेड ग्रोथ. Unlimited growth. Flowers, they are arranged in acropetal or centripetal succession. Okay, apan racemose che kahi characters pahile hote. Indeterminate growth kiwa unlimited growth ahe. Acropetal kiwa centripetal succession ahe. Acropetal manje kay? Older at the base, younger at the apex. Centripetal manje त्या ठिकाणी ओल्डर ॲट द पेरिफेरी, यंगर ॲट द सेंटर. ओके, तर या ठिकाणी हे आपण ओपनिंग ऑफ द फ्लावरचं ॲक्रोपिटल अँड सेंट्रिपिटल सक्सेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी प्रत्येक याचे जे आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स या ठिकाणी आपण पाहिले होते. ठीक आहे, तर मग या ठिकाणी रेसिमोसचे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टर हे या ठिकाणी हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहे दोन. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या वेळेस, या ठिकाणी तुम्हाला जर समजा प्रश्न आला की गिव्ह एनी टू टाईप्स ऑफ द रेसिमोज इन्फ्लोरसन, तर त्या ठिकाणी ते कशा तऱ्हेने त्या ठिकाणी ते पॉईंट्स लिहून तुम्हाला चार मार्कांपैकी किमान तीन मार्क तर तुम्हाला मिळतीलच मिळतील, अशी त्या ठिकाणी हे तुम्हाला मी पॉईंट्स त्या ठिकाणी सांगितले होते. तर त्या ठिकाणी रेसिमोजचे आपण या ठिकाणी चार प्रकार त्या ठिकाणी पाहिले होते. द फर्स्ट दॅट इज rachis elongated. ओके, rachis elongated. तर rachis elongated चे या ठिकाणी आपण अजून सब टाइप्स त्या ठिकाणी पाहिले होते. कुठले कुठले पाहिले होते, तर या ठिकाणी सिंपल रेसिम, दुसरा पॅनिकल किंवा कंपाऊंड रेसिम,
कंपाउंड रेसिन। अच्छे एग्जांपल पहले होते हैं सिंपल रेसिन से, एग्जांपल सिजालपिनिया किंवा मग मस्टाल मोरी। ओके कंपाउंड से एग्जांपल पहले होता मैंगो किंवा नीम। ठीक है त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं होतं स्पाइक, त्याच्यामध्ये सिंपल स्पाइक आणि दुसरा कंपाउंड स्पाइक। ठीक आहे सिंपल स्पाइक कंपाउंड स्पाइक त्याच्यामध्ये अमेरांथस किंवा ऍडा थोडा आपण घेतला होता। काय घेतला होता अमेरांथस किंवा म्हणजे तांदूळ किंवा ऍक्सेंथस आघाडा। ओके आणि कंपाउंड स्पाइक मध्ये काय घेतलं होतं ट्यूबरोज। ओके सिंपल रेसिम आणि सिंपल स्पाइक याच्यामध्ये फरक काय की मेन ब्रांच वर सेंट्रिपिटल हे ऍक्रोपिटल सक्सेशन ने फ्लावर, तर सिंपल स्पाइक मध्ये फ्लावर मेन ऍक्सिस वर आहेत ऍक्रोपिटल सक्सेशन ने फ्लावर स्टॉक आहेत आणि स्पाइक मध्ये बघितलं होतं फ्लावर कसे आहेत सेसाइल आहेत। ओके आणि कंपाउंड मध्ये काय पाहिलं होतं मेन ऍक्सिस आणि त्याच्यावर सेकंडरी ऍक्सिस आणि प्रत्येक एक ऍक्सिस ज्याच्यावर स्टॉक्ड फ्लावर्स असतील ऍक्रोपिटल सक्सेशन मध्ये तर ते पॅनिकल आणि जर सेंट्रल ऍक्सिस त्याच्यावर सेकंडरी ब्रांच आणि त्याच्यावरची जर त्या ठिकाणी कंपाउंड त्या ठिकाणी कंपाउंड मध्ये या ठिकाणी सेसाइल फ्लावर्स असतील तर त्या ठिकाणी इट इज द कंपाउंड स्पाइक। ओके इथे आपण ट्यूब रोजचं पण त्या ठिकाणी एक्झाम्पल पाहिलं होतं की एका ठिकाणी दोन फ्लावर आणि खाली बेस पासून दोन तीन ब्रांचेस एकदाच निघतात। तर या ठिकाणी हे आपण सिंपल रेसिम पॅनिकल किंवा कंपाउंड रेसिम सिंपल स्पाइक कंपाउंड स्पाइक। ओके सो दीज आर द डिफरंट टाइप्स। ओके देन नेक्स्ट टाइप next type that was the spadix. after that the spadix. okay spadix that is a simple and second that is the compound spadix. okay so in spadix there was a large bract. okay in the axil of that bract a succulent branch or the patches. okay and this succulent branch it contains the female flowers large size the female flowers at the base and the smaller male flowers at the upper side. okay and in between the neutral flowers. okay so that is the spadix. but when in the spadix this branch is of this panicle panicle no panicle this main branch when it is or main peduncle it is branch and similarly it has a large female flower at the base male flower at the apex and neutral flower in between them. okay similarly here also male flower then female flowers and the neutral flower. similarly here female flowers male flowers and neutral flower. so this axis is branched then it is known as the compound spadix. the spadix example simple spadix example colocasia or arum arum a r u m. okay and the compound it is coconut or banana. okay and the last was the catkin. in catkin the pendulum type of the rachis on which the sessile unisexual flowers are arranged. here in spadix also unisexual flowers. okay so male female flowers male flowers
Okay, in this way. So such type of inflorescence is the catkin, the pendulum type of the rachis or the peduncle. So this catkin, example mulberry. So this part we already discussed in last lecture on the Google Meet. Okay. Now today we are going to discuss about the second, third, and fourth type of the racemose inflorescence. Okay. So the racemose inflorescence. So the second type, that is the axis or rachis shortened. Rachis shortened. So this rachis shortened, it shows the type. That type is the corymb. Corymb. Okay. So this rachis. Okay. So the characteristic features of this. The first, it is the racemose type. It is the racemose type of inflorescence. Second character that I already told you. Okay. The second is the unlimited growth. Unlimited growth. But now this point, it get changed. Okay. This point get changed here. And the rachis is the shortened. Rachis is shortened. Okay. So this point we will change here. The rachis shortened. Third point, that is the flowers, they are arranged in acropetal succession. The fourth point, the older at the base and younger at apex. Okay. And now the next point of this corymb, that is the flowers are stalked. Flowers are stalked. Okay. So these are the general points. Okay. So what is the specialty of the corymb? Okay. So this axis, this unlimited axis, now it gets shortened. Okay. Shortened means it shows a little limited growth. Okay. But the flowers which are stalked, they show the characteristic feature that the flowers, they are arranged in an acropetal succession. So the flowers which are older and at the base, okay, the flowers which are older and they are at the base, they have the long stalk, okay. And the flower which are at the apex, they have the short stalk. Okay. So okay. So here what happened? So these are the fruits. Okay, the flowers, they drop off and now they turns into the fruits and the seeds. Okay, these are the older flowers. These are the younger flowers. So these older flowers, they have the long stalk, and the younger flowers, they have the short stalk. Okay, and they arrange in such a way that the older at the base, younger at the apex, but all these, they come at the same length. म्हणजे सगळेच फ्लावर्स जे आहेत अशा तऱ्हेने अरेंज झालेत की ते सगळे एकाच लेवलला आले. ठीक आहे, एकाच लेवलला आहेत. म्हणजे या ठिकाणी लोअर फ्लावर्स जे असतात ते कसे असतात, लॉंग स्टॉक असतो, आणि हे जे यंगर फ्लावर्स आहेत त्याचा स्टॉक कसा असतो, छोटा असतो. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही अरेंजमेंट झालेली असते. त्याच्यामुळे सगळे फ्लावर्स जे आहेत ते एकाच लेवलला येतात. अँड सच द फ्लावर्स आर स्टॉक्ड, देन द बेसल फ्लावर्स of the lower flowers
or basal flowers have long stalk. Okay, it has the long stalk and the upper or the younger flowers, they have upper flowers have short stalk. So all the flowers comes at the same level. Okay, so it is the characteristic feature of the corymb. Okay, otherwise these characters, they are the general character. Racemose type, rich is shortened, then acropetal succession, this it is also the special character. Rich is shortened, acropetal succession, older at the base, younger at the apex. Okay, then flower stalk and the lower or basal flowers, they have the long stalk, and upper flowers, they have the short stalk. So all the flowers, they comes at the same level. So it is the corymb. So the example of corymb, it is the cassia, turward. Okay, so the cassia, it is the example of this corymb. Okay, so it is the second type, that is rachis shortened. Now the third example of the racemose, or third type of the racemose, that is the rachis suppressed. Rachis suppressed. Okay, so rachis suppressed means what? Rachis suppressed means here the growth of rachis is stopped here. Okay, so that is the rachis suppressed. So there are the two different types of this rachis suppressed type, two sub type. So first, that is the umbel, and second, that is the capitate. Okay, umbel and capitate. So this umbel, it is again of two type, that is the simple umbel and the second is the compound umbel. Second is the compound umbel. Okay, so now we will discuss about this, the umbel. Okay, so the general point, same type. Okay, so first it is the racemose type of inflorescence. Racemose type of inflorescence, the second, that it shows the suppressed growth of the rachis. So rachis is suppressed. Okay, म्हणजे rachis ची growth त्या ठिकाणी काय झाली, suppressed झाली, short नाही झाली, suppressed झाली. Suppressed झाली म्हणजे त्या ठिकाणी दाबले गेले, त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी थोडासा गोलाकार टिंब त्या ठिकाणी आलेला आहे, तो suppressed. Okay, then third, flowers, they are arranged. आता या ठिकाणी आंबेलचं कॅरेक्टरिस्टिक फीचर काय पा, तर या ठिकाणी सो व्हॉट हॅपन टू दिस सप्रेस्ड रॅचेस. ओके, सो ग्रोथ इज शॉर्ट, ग्रोथ गेट सप्रेस्ड. सो ऑल द फ्लॉवर्स, दे आर अरेंज्ड ॲट द टीप. All the flowers, they are arranged at the tip of the rachis. Rachis growth kashi zaleli ahe, suppressed. Okay, growth suppressed zalyamule tya thikani kay hota, tya thikani sagle je ahet, all the flowers, they are arranged from the tip of the rachis. Okay, older flowers, they are at the periphery. Older flowers, they are at the periphery, and the younger flowers, they are at the center. Okay,
younger flowers they are at the center, older flowers at the periphery. So this, okay, so the flower arranged in which type? That is the centripetal manner. All flowers arranged centripetally. That means the older at periphery and the younger towards center. Okay, younger towards the center and older towards the periphery. So it is a centripetal arrangement. So the flowers, they are arranged centripetally, older flower at the periphery, younger flower in the center, and all flowers they are stalked one. Okay, the flowers are stalked. Flowers are stalked when they are unopened, or this whole inflorescence, it is covered by a bract, involucre of the bract. जर तुम्ही कांद्याचं फूल पाहिलं असेल तर कांद्याचं जे उमलण्याच्या आधी, इन्फ्लोरसन्स उमलण्याच्या आधी, त्या ठिकाणी त्याला सर्व बाजूने असं ते कव्हर पातळ पापुद्र्यासारख्या कव्हरने कव्हर पापड पातळ पापुद्र्यासारख्या पानांनी कव्हर केलेलं असतं. ठीक आहे, असं या ठिकाणी असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्याच्या आतमध्ये सगळे असे त्या ठिकाणी फ्लावर्स असतात. ओके, तर या ठिकाणी हे जे आहे आणि हा स्टॉक, तर या ठिकाणी मग हे जे आहे तर हे काय आहे? इट इज द ब्रॅक. ओके, इन्व्होल्युकर ऑफ ब्रॅक. सो दिस होल इन्फ्लोरसन्स इट इज कवर्ड बाय अ ब्रॅक अँड फ्रॉम द टिप ऑफ द रॅचेस द ऑल फ्लावर्स आर अरेंज अँड ऑल द फ्लावर्स दे आर अरेंज इन अ सेंट्रिपिटल मॅनर. ओके, सो दॅट इज नोन ॲज द सिम्पल अंबेल. इट इज नोन ॲज सिंपल अंबेल अँड द एक्झाम्पल इज ओनियन. काय एक्झाम्पल? ओनियन म्हणजे कांदा. ठीक आहे, तर कांद्याचं फूल जर तुम्ही पाहिलं असेल याचं या ठिकाणी याचं नाव अंबेल का ठेवलं? तर या ठिकाणी देर इज अ रिझन फॉर ऑर रिझन बिहाइंड द अंबेल नेम. सो वेन दिस इन्फ्लोरसन्स ओपन्स इट गिव्ज अपिअरन्स ॲज लाईक अ अंब्रेला. इट गिव्ज अपिअरन्स as like umbrella, छत्री सारखं. ओके, अंबेला सारखं त्या ठिकाणी दिसतं, छत्री सारखं. सो इट इज नोन ॲज द अंबेल इन्फ्लोरसन्स. ओके, मग याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी कुठला आहे? अंब्रेला, अंब्रेला लाईक. सो इट इज द अंबेल. सो इट इज द सिम्पल अंबेल. देन कंपाऊंड अंबेल. द कंपाऊंड अंबेल आता या ठिकाणी इथे काय म्हणू शकतो? रॅचेस सप्रेस्ड अँड अनब्रांच. Rachis is suppressed and unbranched. Now the compound umbel. Okay, the compound umbel means what? Compound umbel, all the points are same as it is, but the main rachis is branched. Okay, the main rachis is main rachis is also suppressed, and from the tip there are the number of branches arises. Okay, and each branch it shows the umbel type of inflorescence. Okay, so it is the main rachis which is suppressed. So from the tip of that rachis the all branches are arises, and each branch it turns into the umbel inflorescence. Okay, H-circle. Otherwise all the characters are same. Racemose type inflorescence, rachis suppressed, but now here it is branch.
okay, in a compound it is branch. Flowers, they are arranged centripetally, the older flowers at the periphery, younger towards the center, and the flowers are stalked. It gives appearance as like the umbrella. Okay, so that is the compound umbrella. Example is coriander. तुम्ही धन्यामध्ये बघितलं असाल, कोथंबीरीमध्ये, कोथंबीरीमध्ये जर कोथंबीरीचे फुलं बघितले तुम्ही तर असेच त्या ठिकाणी फ्लावर्स असतात. ठीक आहे, म्हणजे मेन रॅचीस असतो, मेन रॅचीसवर सेकंडरी रॅचीस, आणि ज्याच्यावर त्या ठिकाणी काय असतात, प्रत्येक एक ब्रांच म्हणजे एक अम्ब्रेला. ओके, सो इट इज द कंपाऊंड अम्ब्रेल. ओके, देन द कॅपिटल इन्फ्लोरेसन्स. Rachis suppressed. The second type, that is capitate inflorescence. Okay, the capitate inflorescence. So, Rachis suppressed type capitate. The capitate inflorescence means what? It is the rachis suppressed. So all the flowers, they are arranged at the tip. Okay, they are arranged at the tip, and they produce the globose structure. Okay, so it is the characteristic feature. It is the racemose type. First, it is the racemose type. The growth of the peduncle is rachis suppressed. Okay, flower arrangement kashi asel ata ithe? That is a centripetal. Centripetal, that means older at the periphery. At the periphery, younger at the center. Okay. Then most important character, or the flowers are sessile. Flowers are sessile. आपण आंबेलमध्ये पाहिलं होतं ते तर पण असंच दिसतं आपल्याला. It at the tip of the rachis, all the flowers are arranged. Okay. पण मग ते flowers कसे होते? Stalked होते. बरोबर. आता इथे कसे आहेत? म्हणजे हे जर आपण थोडं वेगळ्या पद्धतीने जर या ठिकाणी काढलं थोडस विरळ करून, तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे सिंगल फ्लावर्स. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे फ्लावर्स त्या ठिकाणी दिसतात. ओके, सो द फ्लावर्स आर सेसाईल, आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, जसं ते अम्ब्रेला लाईक, अम्बेल हे इट गिव्ह द अम्ब्रेला लाईक अपिअरन्स. सो इट इज द कॅपिटल, इट गिव्ह द ग्लोबोज अपिअरन्स. ग्लोबोज म्हणजे काय? ग्लोब लाईक ऑर द गोल. ओके, इट गिव्ह द ग्लोबोज अपिअरन्स. And otherwise, the centripetal, that means older at periphery, and the younger at the center. Okay, so these are the characteristic feature of this capitate. Globose appearance is the flower sessile as the globose appearance as the umbrella and capitate mane farak ka hai? तर अम्ब्रेलामध्ये स्टॉकड असतात, आणि कॅपिटेटमध्ये काय असतं? सेसेल फ्लावर्स असतात. बाकी सगळे कॅरेक्टर सेम. ठीक आहे, आणि याचं या ठिकाणी इनोलुकरा ब्रॅक नसते कव्हर करणारे, आणि त्याच्यामध्ये काय असते? आंबेलमध्ये देअर इज अ प्रेझेन्स ऑफ इनोलुकर ऑफ ब्रॅक. ओके, आता याचं एक्झाम्पल तुम्ही म्हणता काय एक्झाम्पल? तर दॅट इज द अकॅशिया, बाभूळ. बाभळीचे जर आपण तुम्ही असे पिवळे फुलं जर बघितले
किंवा मायमोसा पुडिका, मायमोसा पुडिका म्हणजे लाल रंगाची फुलं जर तुम्ही बघितले, ओके, तर या ठिकाणी हे जे सगळे जे आहे तर याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे इन्फ्लोरसन्स आपल्याला दिसतं. सो दॅट इज द कॅपिटेट टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स. ओके, देन द रॅचिस फ्लॅटन, द लास्ट वन दॅट इज द रॅचिस Rachis flatten. The rachis flatten means what? In this case, it is also the racemose type. It is the capitulum. Capitate. Here it is the capitulum. Okay. So capitulum. It is example is sunflower. So in this case what happened? In this case the rachis is disc shaped. Rachis is disc shaped. Okay. And at the disc or just below the disc there is the involucre of branch. सो खूप सारे सूर्यफुलामध्ये पहा खालच्या बाजूला तुम्हाला खूप सारे हिरवे पानं दिसतं. ओके, आणि या ठिकाणी याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काय दिसतं, तर या ठिकाणी देअर आर द टू टाईप्स ऑफ द फ्लोरेट्स. ओके, तर असे या ठिकाणी हे बाहेरच्या बाजूचे जे फ्लोरेट्स असतात दे आर नोन ॲज द रे फ्लोरेट्स. ओके, म्हणजे सर्व बाजूला असे ज्या पाकळ्या दिसतात आपल्याला, आपल्याला असं वाटतं सूर्यफूल एक सिंगल फ्लावर आहे, बट इट इज नॉट द सिंगल फ्लावर, इट इज द इन्फ्लोरसन्स दॅट इज ऑफ द कॅपिचुलम टाईप. याच्यामध्ये काय होतं, रॅचिस हा फ्लॅट झालेला असतो आणि या ठिकाणी देर इज अ इन्व्हॉल्युकर ऑफ ब्रॅक्ट प्रेझेंट जस्ट विदो द रॅचिस, आणि मग या ठिकाणी ही जी डिस्क असते, ओके, ऑन दॅट डिस्क ही जी त्या ठिकाणी रॅचिस हा प्लेट लाईक और डिस्क लाईक झालेला असतो, फ्लॅट झालेला असतो, तर त्या ठिकाणी त्याच्यावर काय असतं ऍट द पेरिफेरी, म्हणजे या ठिकाणी इथे फ्लावर्स दोन प्रकारचे असतात, तर या ठिकाणी मग याला फ्लावर्स न म्हणतात काय म्हणायचं, फ्लोरेट्स. ओके, याचं नाव काय, सनफ्लावर. सनफ्लावर म्हणजे सनला काय असतात, रेड किरण, म्हणून या ठिकाणी बाहेरच्या बाजूला जे पाकळ्या दिसतात दे आर द रे फ्लोरेट्स. आणि याच्यामध्ये मधल्या भागात जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं, आता हे सगळे हे जे रे फ्लोरेट्स आहेत हे आपल्याला असे हे बाहेरच्या बाजूने या ठिकाणी दिसतात, ठीक आहे, बाहेरच्या बाजूने. पण याच्या सेंटरकडे जर आपण या ठिकाणी पाहिलं, जर हे आपण तोडलं तर असे या ठिकाणी असे ट्युब्युलर फ्लावर्स आपल्याला अरेंज झालेले दिसतात. ओके, मग या ठिकाणी हे याला जसं आपण रे फ्लोरेट्स म्हणतो बिकॉज इट अपिअर्स ॲज लाईक द रेज ऑफ द सन. ओके, सो रे फ्लोरेट्स. तसं या ठिकाणी हे जे सेंटरचे फ्लावर्स आहेत याला काय म्हटलं जातं, हे डिस्कवर आहेत, म्हणून याला म्हणायचं डिस्क फ्लोरेट्स. डिस्क फ्लोरेट डिस्कवर या त्याला याच्या रॅचिसच्या डिस्कवर त्या ठिकाणी अरेंज झालेले आहेत म्हणून डिस्क फ्लोरेट्स. तर या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी हे जर पाहिले आपण तर असं आपल्याला टोकाला एक एक जर घेतले तर या ठिकाणी ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसते, छोट्या छोट्या पुंगळ्या दिसल्यासारख्या दिसतात, ठीक आहे, हे जर काढून बघितलं आपण तर. आणि या ठिकाणी हे त्या ठिकाणी अरेंज झालेले असतात डिस्कवर. आता या ठिकाणी याचं डिस्क्रिप्शन परत काय आपण कसं लिहिणार, इट इज द रेसिमोस टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स. रेसिमोस टाईप ऑफ इन्फ्लोरसन्स. Second, the rachis flatten. Okay, it is covered by involucre of bract. Okay.
Rach is flattened and like a disc. So plate सारखा flat झालेला असतो. Okay. Covered by the involucre of bread. Okay. Rach is covered by involucre of bread. Fourth point. The flowers they are arranged in centripetal succession. So centripetal succession. Okay. Arrangement of flower in centripetal succession. Then the characteristic feature of this one. It is there are two types of the florets. Two types of florets. Florets means the small flowers. Okay. Two types of the number one, that is the ray floret. And second, that is the disc florets. Okay. So ray florets, they are the sterile. Sterile, or sometimes it may be the female. And disc florets, they are the bisexual. Okay. Disc florets kashe astat? Bisexual astat. Ray florets, ekta sterile astat kiwa female astat. त्यांची अरेंजमेंट कशी झालेली आहे सेंट्रिपिटल मीन्स ओल्डर ऍट द पेरिफेरी यंगर ऍट द यंगर टुवर्ड्स द सेंटर ओके तर या ठिकाणी अशा प्रकारे हे अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी दिसते सो सच टाइप ऑफ इन्फ्लोरसन्स दे आर नोन ऍज द कॅपिच्युलम सो सनफ्लावर इट इज द इन्फ्लोरसन्स इट इज नॉट अ सिंगल फ्लावर ओके इट इज नोन ऍज सनफ्लावर बिकॉज द डायरेक्शन ऑफ फ्लावर टुवर्ड्स द सन Therefore, it is known as a sunflower, and it is known as a ray florets because it appears as like the rays of the sun, and therefore ray florets. And the tubular flowers present on the disc, therefore disc florets. So, it is due to the rachis flatten. Okay, it unites. It appears as like a single flower. Example: sunflower or the tridax. Tridax means ek dandi che flower kami bagitle asel. तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे जंगली झाला म्हणजे जंगली छोटे छोटे फुलं असतात त्याच्यावर पण या ठिकाणी आपल्याला असे कॅपिच्युलम इन्फ्लोरसन्स दिसतात ओके तर आज आपण काय काय पाहिलं रिव्ह्यू पाहिला मागच्या लेक्चरचा त्यानंतर रॅचिस इलॉन्गेटेडचे टाईप पाहिले सिम्पल रेसिन कंपाऊंड रेसिन त्याच्यानंतर ज्याला पॅनिकल आहे म्हटलं जातं कंपाऊंड रेसिनला सिम्पल स्पाईक कंपाऊंड स्पाईक त्यानंतर स्पॅडिक सिंपल स्पॅडिक्स कंपाऊंड स्पॅडिक्स आणि कॅटकिन त्यानंतर आज जे मेन तीन टाईप स्टडी केले रॅचिस फ्लॅटन त्याच्यामध्ये कोरिम टाईप बघितला आपण कोरिम टाईपमध्ये काय की खालचे फ्लॉवर जे आहेत ते लॉंग स्टॉकचे आहेत आणि वरचे फ्लॉवर शॉर्ट स्टॉकचे त्याच्यामुळे सगळे एका लेवलला येतात तर त्याचे एक्झाम्पल कॅशिया तरवड रॅचिस सप्रेसमध्ये आपण सिंपल आंबेल कंपाऊंड आंबेल आणि कॅपिटेट सिंपल आंबेल आणि कंपाऊंड आंबेल मध्ये काय की या ठिकाणी रॅचिस सप्रेस झालेला असतो त्याच्या टिपला सगळे फ्लॉवर्स असतात आंबेल मध्ये फ्लॉवर्स स्टॉकड असतात आणि ते इनोलुकर ऑफ ब्रॅक्निकवर असतात आणि कॅपिटेट मध्ये काय असतं इनोलुकर ऑफ ब्रॅक्ट नसतात पण फ्लॉवर्स हे सेसाईल असतात आंबेल सिंपल आंबेलचं एक्झाम्पल ओनियन कांद्याचं फूल आणि कंपाऊंड आंबेलचं एक्झाम्पल कुठलं आहे कोरिअँडर दणा म्हणजे कोथिंबीर कॅपिटेटचं एक्झाम्पल अकेशिया आणि त्यानंतर रॅचिस फ्लॅटनमध्ये आपण पाहिलं कॅपिच्युलम टाईप त्याचं एक्झाम्पल सनफ्लावर आय होप यू गॉट द पॉइंट थँक्यू व्हेरी मच